मी स्वाती गोडसे. आपण पाहता झी 24 तास हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, लठ्ठपणापासून स्वातंत्र्य या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी आपल्याला या विषयावरती मार्गदर्शन करणार आहे. तर सर्वप्रथम मी डॉक्टरांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. डॉक्टर, खूप खूप स्वागत आपलं. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी मी डॉक्टरांची आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. डायबिटीज अँड ओबेसिटी सर्जिकल सोल्युशन्स ही पुण्यातील नामांकित संस्था असून DOSS ही भारतातली पहिली IEF म्हणजेच इंटरनॅशनल एक्सलन्स फेडरेशन फॉर बायो बॅरिएट्रिक अँड मेटोबॉलिक सर्जरी प्रमाणित संस्था आहे. आणि डॉक्टर नीरज रायते आणि डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील या प्रकारची ही पहिलीच संस्था आहे. डॉक्टर नीरज रायते आणि डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी हे दोघे ॲडव्हान्स मिनिमल सर्जरीमध्ये तज्ज्ञ आहेत. तर त्यांना 10 वर्षांपेक्षाही जास्त अनुभव असून गेल्या 2 वर्षात या संस्थेने 2000 पेक्षा जास्त जनरल सर्जरीज, 1000 पेक्षा जास्त लॅप्रोस्कोपिक सर्जरीज, तर 700 पेक्षा जास्त बॅरिएट्रिक सर्जरीज आणि 7000 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले. तर DOSS टीममध्ये अनुभवी सर्जन्स, फिजिशियन्स आणि डायटिशियन्स आहेत. तर चला लठ्ठपणापासून स्वातंत्र्य या महत्वाच्या विषयावरती चर्चा करू. डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे. डॉक्टर, खरं तर लठ्ठपणा ही आता खरं तर काळाबरोबरच वाढत जाणारी खूप मोठी समस्या आणि प्रत्येकालाच जे जे लठ्ठ आहेत आणि लठ्ठपणा वाढत आहे त्यांना यापासून मुक्तता हवी आहे आणि त्यामुळेच ही चर्चा त्या लोकांसाठी खरं तर खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की बॅरिएट्रिक सर्जरी हीच खूप मोठा गैरसमज आणि खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. कारण बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे लठ्ठपणावरती आपण शस्त्रक्रिया करतो, पण बऱ्याच जणांना असा गैरसमज असतो की बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे लायपोसक्शन करतो. तर तो एक फरक काय आहे, तर लायपोसक्शन मध्ये फक्त आपण जे स्किनच्या खालची जे काही फॅट असतं, सबक्युटेनियस फॅट, ते फक्त काढतो. लायपोसक्शन हे फक्त सुंदर दिसण्यासाठी आहे, तर बेरियाट्रिक सर्जरी हे तुम्हाला जास्त हेल्दी करतं, जास्त निरोगी करतं. कारण बेरियाट्रिक सर्जरीमुळे पूर्ण सर्वांगीण हा तुमचा लठ्ठपणा कमी होतो आणि त्या लठ्ठपणा कमी झाल्यामुळे त्याच्याबरोबरचे जे काही आजार आहेत, एस्पेशली Type 2 diabetes, ब्लड प्रेशर, तुमचे गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी, तुमचा श्वास घ्यायला जो काही त्रास होतो, तो काय सगळे जे काही लठ्ठपणामध्ये काही त्रास होतात आणि प्लस तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स हा जो काही लूज होतो तुम्ही लठ्ठ असल्यामुळे, ह्या सगळ्या गोष्टींवरती जर मात करायचं तर बेरियाट्रिक सर्जरी हा एक सर्वांगीण तुमचा लठ्ठपणा कमी करून तुम्हाला बरं करतं. पण लायपोसक्शन हे फक्त तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी असतं आणि ते फक्त तुम्हाला 5 ते 8 किलोच तुमचं वजन कमी होतं, तर बेरियाट्रिक सर्जरीमध्ये जवळजवळ तुम्हाला 100-150 किलोपर्यंत वजन तुम्हाला कमी करता येतं आणि ते आयुष्यभर टिकवता येतं. आणि लायपोसक्शन हे फक्त टेम्पररी आहे, सिम्प्टोमॅटिक आहे. तर मग सुंदरसाठी असेल तर लायपोसक्शन करून घेणे, बेरियाट्रिक सर्जरी पाहिजे तुम्हाला निरोगी व्हायचं असेल, आयुष्यभर निरोगी राहायचं असेल, तर बेरियाट्रिक सर्जरी करून घेणे हा खूप महत्वाचा भाग असतो. नक्कीच. तर एकूणच बेरियाट्रिक सर्जरी ही खूप महत्वाची आहे. सुंदर दिसण्यापेक्षा खरं तर मला वाटतं कोणतीही हानी न होता तंदुरुस्त राहणं हे खूप महत्व प्रथम प्रायोरिटी असली पाहिजे. मग डॉक्टर, आपण बघतो वजन बऱ्याच जणांचं वेगवेगळ्या कारणांनी वाढत असतं आणि एकाला जे कारण आहे तेच दुसऱ्यासाठी असेल असं नाहीये. तर मग नेमकी वजन वाढण्याची कारणं कोणकोणती असू शकतात? हे खूप छान बोलला तुम्ही की बाबा प्रत्येकाचं कारण हे वेगळं असतं, प्रत्येकाला जे काही आजार होतात त्याचे कारणं पण वेगळे असतात. जसं की प्रत्येकाचे कपडे हे वेगवेगळ्या साईजचे असतात, तसे प्रत्येकाचे लठ्ठपणे व्हायचे कारणं वेगळे असतात, प्रत्येकाचे लठ्ठपणे व्हायचे वयानुसार पण कारणं वेगळे असतात. जर लहानपणी जर आपण बघितलं की ॲडोलेसंट ओबेसिटी, आजकाल जंक फूड जे वाढलेलं आहे, मॅकडोनल्ड झालं, पिझ्झा हट झालं, ह्या गोष्टींमुळे आपलं बर्गर, पिझ्झा, चिप्स, कोला, हे जे काय आपण बाहेरचं खाणं जास्त करतो, ह्याच्यामुळे मुलांमध्ये, छोट्या मुलांमध्ये, छोट्या मुलींमध्ये हे लठ्ठपणा खूप वाढलेलं आहे. आणि आजकाल नवरा आणि बायको दोघंही काम करत असल्यामुळे काही मुलांनी हट्ट केला की त्यांना पैसे द्या, तुम्ही पार्टी करून घ्या, किंवा बर्थडे पार्टी असेल तरी जंक फूड जास्त असतं, नूडल्स जास्त असतं, बर्गर जास्त असतं, ह्या गोष्टींमुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढलेला आहे. जर तुम्ही यंग मुलींमध्ये आणि यंग मुलांमध्ये जर बघितलं की पार्टीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, यंग मुलींमध्ये PCOD प्रमाण जास्त वाढल्यामुळे त्यांच्यामध्ये लठ्ठपणा जास्त वाढत आहे. प्रेग्नन्सीमध्ये तर लठ्ठपणा वाढतोच, कारण की प्रेग्नंट झाल्यानंतर, कुठलीही स्त्री प्रेग्नंट झाल्यानंतर आई पण म्हणते की खा, सासूबाई पण म्हणते की खा, का खायचं तर बाळासाठी खा, पण ते बाळापर्यंत पोहोचत नाही, आईपर्यंतच राहतं. आणि त्याच्यामुळे प्रेग्नंट फिमेल ही लठ्ठपणा जास्त होत जाते आणि प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाल्यानंतरही ते लठ्ठपणा ते कमी करत नाहीत, कारण त्याच्यानंतर जे एक्सरसाइजेस करायचे असतात ते होत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचा लठ्ठपणा हा वाढतच जातो.
आणि नंतर मग एकदा बाळ झालं की मग बाळाचं राहिलेलं जे काय खायचं असतं त्याचं जर राहिलं तर मग ते पोटात डस्टबिन करणे आणि पोटात आपण स्वतः खाणे आणि ह्या गोष्टींमुळे लठ्ठपणा हा आयुष्यभर वाढतच जातो. पुरुषांमध्ये जर बघितलं तर बाहेरचं खाणं जास्त वाढलेलं आहे, कारण पार्टी जास्त वाढलेलं आहे, दारूचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आता तर म्हणतात की भारतामध्ये बर्फ कुठं जास्त पडतो तर दारूच्या ग्लासमध्ये जास्त पडतो, तर ह्याच्यामुळे लठ्ठपणा हा फार वाढत चाललेला आहे. एकंदरीत आपले लाईफस्टाईल चेंज होत चालली आहे आणि लठ्ठपणा वाढल्यामुळे बाकीच्या जे काही नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत जसे डायबिटीज, ब्लड प्रेशर हे वाढलेले आहेत. मागच्या सेंचुरीमध्ये आपण जर बघितलं की इन्फेक्शन डिसीजेस वाढत होते जसे की स्मॉल पॉक्स, मलेरिया हे जास्त वाढत होते, पण आता जर बघितलं की प्रत्येक डॉक्टरांकडे डायबिटीज, ब्लड प्रेशर, गुडघेदुखी, बाकीच्या लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस झालेत ह्या सगळ्याचं मूळ कारण म्हणजे हा लठ्ठपणा आहे. जर WHO ने पण लठ्ठपणा ह्या गोष्टीला, ओबेसिटीला आजार म्हटलेला आहे, ओबेसिटी डिसीज म्हणून सांगितलेला आहे. का? कारण त्यांनी बघितलं की मागच्या 33 वर्षांमध्ये कुठल्याही देशामध्ये, जगभरात कुठल्याही देशामध्ये लठ्ठपणा हा एक आजार कुठेही कुठल्याही देशामध्ये कमी नाही झाला. बाकीच्या सगळ्यांचा आजारांचं प्रमाण थोड्या प्रकारात कमी जास्त प्रमाणात कमी जास्त होत आहे, पण लठ्ठपणा हा वाढतच चाललाय, पूर्ण जगभरात वाढत चाललाय. त्यामुळे लठ्ठपणा हा एक कॅन्सर आहे. लठ्ठपणा हा एक कॅन्सर समजून तो लवकरात लवकर जेवढा आपण ट्रीट करू तेवढं जास्त बरं असतं. त्यामुळे हा कॅन्सर हा जेवढ्यात लवकर आपण नियंत्रण करू तेवढं जास्त चांगलं. त्यामुळे आम्ही हा आपला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन पण येतो त्याच्यामुळे लठ्ठपासून स्वातंत्र्य मिळवावं हे सर्वात जास्त आपल्या प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पण सांगितलं. हम फिट आहे तो इंडिया फिट आहे. त्यामुळे लठ्ठपणापासून जोपर्यंत आपण स्वातंत्र्य मिळवत नाही तोपर्यंत आपण फिट होणार नाही. त्यासाठी आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण लठ्ठपणापासून स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. खूप छान आवाहन केलेलं आहे डॉक्टरांनी खरं तर सर्व सर्वसामान्यांसाठी. आणि जे जे लठ्ठ आहेत ते खरं तर मला वाटतं अगदी लक्षपूर्वक हा कार्यक्रम बघत आहेत. डॉक्टर, बऱ्याच जणांना सर्जरीचा खरं तर सर्जरीची खूप भीती वाटत असते, त्यांना लठ्ठपणापासून मुक्ती तर हवी आहे, पण सर्जरी हा एकमेवच उपाय आहे का? सर्जरीशिवाय पण लठ्ठपणा कमी होऊ शकत नाही का? ऍक्च्युली आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जर तुम्ही आता हा लॅपटॉपवरती माझा जो फोटो जर तुम्ही बघू शकला की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आग्रह हा फार मोठ्या प्रमाणात असतो. जर कुठलंही फंक्शन असेल, काही असेल, जर तुम्ही आग्रह नाही केला, आग्रह करून जर आपण जर त्या तुम्ही ताटात जरी बघितलं की बाबा किती प्रकार असतात, कुठल्याही फंक्शनमध्ये जेवढं खाण्याचे प्रकार जास्त तेवढं फंक्शन जास्त चांगलं झालं, जेवढं जेवण चांगलं आहे तेवढं फंक्शन, लग्न, बारसं, जे काय असेल, बर्थडे पार्टी, तेवढं ते फंक्शन जास्त चांगलं झालं असं संबोधलं जातं. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण जीवन जगण्याचं जेवढं खाल्लं पाहिजे जास्त खाल्लं जातं ह्याच्यामुळे लठ्ठपणा येतो. माझ्या बॉडीसाठी जेवढं कॅलरीची रिक्वायरमेंट आहे त्याच्यापेक्षा जर जास्त खाल्लं, अति खाल्लं, तर ऑब्व्हियसली मला ते लठ्ठपणा म्हणून येणार आहे. आणि कुठलेही दोन व्यक्ती हे सेम नसतात. म्हणजे एक पर्सन जर एक व्यक्ती जर 4 चपाती खात असतील आणि दुसरा एक व्यक्ती 1 चपाती खात असेल तर 4 चपाती खाणारा व्यक्ती बारीक असू शकतो, पण 1 चपाती खाणारा व्यक्तीही लठ्ठा असू शकतो. कारण प्रत्येकाचं मेटाबॉलिझम वेगळं असतं, प्रत्येक बॉडीची पचनसंस्था वेगळी असते आणि या पचनसंस्थेनुसार आपल्याला ते त्यांचं ओबेसिटी हा प्रकार असतो. त्याच्यामुळे आम्ही ह्या जे काही बेरियाट्रिक सर्जरी आहेत हे तुमच्या पचनसंस्थेवरती आम्ही काम करून त्याच्यामुळे त्याच्यावरती व्यवस्थित त्याच्या शस्त्रक्रिया करून आम्ही ते वजन तुमचं आटोक्यात आणत असतो. बेरियाट्रिक सर्जरी सोडून जर आपण जर कुठलं वजन कमी करायचे मेथड्स असतील तर ते डायट आहे, एक्सरसाइज, जे सगळेच प्रयत्न करतात. पण डायट आणि एक्सरसाइज करूनही जर वजन कमी होत नसेल तर तुम्हाला गॅस्ट्रिक बलून हा एक ऑप्शन आहे. जर तुम्ही लॅपटॉपवरती बघत असाल की गॅस्ट्रिक बलून मध्ये आपण जठरामध्ये एक फुगा आपण टाकतो, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून, म्हणजे ब्लू कलरचं एक पाणी टाकतो आपण, त्याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट अराउंड 500 to 600 cc तो फुगा फुगवतो. त्याच्यामुळे तुमचा पोट, पोटामध्ये तो फुगा असल्यामुळे तुमचं आधीच तुमचं पोट भरल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे थोडंसं जर खाल्लं तर तुमचं पोट लवकर भरून जातं आणि तुमचं एक 10 ते 15 किलो वजन नक्कीच कमी होऊन जातं. त्यामुळे ज्या पेशंट्सना 20 किलो पर्यंत वजन कमी करायचं असेल त्या पेशंटसाठी आम्ही हे गॅस्ट्रिक बलून हे जे काय शस्त्रक्रिया नाही, ही गॅस्ट्रिक बलून हा एक एंडोस्कोपीचा प्रकार आहे. एंडोस्कोपीद्वारे आपण हे गॅस्ट्रिक बलून टाकतो, त्याच्यामध्ये कुठली शस्त्रक्रिया, कट्स वगैरे काही सर्जरी नसते. आणि हे एक डेकर आपण फक्त सकाळी आले की दुपारी लगेच तुम्ही निघून जाऊ शकता. आणि 1-6 महिने ते 1 वर्ष आपण हे फुगा ठेवला तर मग तुमचं 15 ते 20 किलो, 10 ते 20 किलोच्या दरम्यान तुमचं वजन कमी होतं. आणि त्याच्यानंतर 1 वर्षानंतर आपल्याला हा पण फुगा काढावा लागतो. पण त्याच्यानंतरही पेशंटकडून पण डेडिकेशन लागतं की बाबा तुम्ही त्याच्यानंतर जर सपोज जंक फूड खाल्लं, बरोबर,
त्याच्यानंतर आईस्क्रीम चॉकलेट ह्या गोष्टी चालू ठेवत पथ्य नाही पाळले तर तुमचं वजन परत वाढू शकतं. त्यामुळे पेशंटकडनं पण डेडिकेशन हे खूप महत्वाची बाब आहे. नक्कीच डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात की या सर्जरीमध्ये कोणत्याही प्रकारचे कट नसतात किंवा म्हणजे जास्त सर्जरी क्रिटिकल नसते, जेणेकरून ज्यांना ज्यांना सर्जरीची भीती वाटते त्यांच्यासाठी खरं तर ही आनंदाची बातमी आहे असं आपण म्हणू शकतो. तर या बॅरियाट्रिक सर्जरीबद्दल थोडंसं सविस्तर आमच्या प्रेक्षकांना सांगा. गॅस्ट्रिक बलून करूनही किंवा डायट आणि एक्सरसाइज करूनही जर तुमचं वजन कमी होत नसेल आणि जर तुमचं वजन जर 25 ते 30 किलोपेक्षाही वजन जास्त असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला बेरियाट्रिक सर्जरी हा जो काय प्रकार आहे ऑप्शन आहे तो तुम्ही खरंच करून घेतलं पाहिजे. का? कारण की असं नाही आहे की बाबा प्रत्येक पेशंट डायट अँड एक्सरसाइजनं बारीक होतोच. प्रत्येक पेशंट डायट अँड एक्सरसाइज, कारण जनरली सोसायटीमध्ये कसं असतं की पेशंट कुठला लठ्ठा असेल तर त्याचे आई बाबा काका काकू मामा मामी हे सगळे त्या पेशंटवरती एकदम हे करत असतात की बाबा काय नाही तू डायट नाही करत, तू आळशी आहेस, तू एक्सरसाइज नाही करत, हे त्याला एकदम सारखं डिप्रेशनमध्ये आणून तो सारखं पेशंट मानसिक खच्चीकरण करून देतात. तर असं न करता कसं असतं की बाबा पेशंट ज्यावेळी हे सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर बारीक होत नसतो त्यावेळी पेशंट फेल होत नसतो, ती ट्रीटमेंट फेल झालेली असते. कारण बॉडी त्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड देत नसते. त्याच्यामुळे तुम्ही त्या पेशंटचं खच्चीकरण करण्यापेक्षा तुम्ही ट्रीटमेंट ऑप्शन बदलले पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही बेरियाट्रिक सर्जरी करण्याच्या अगोदरही प्रत्येक पेशंटला सांगतो की डायट अँड एक्सरसाइज हे तुम्ही व्यवस्थित कमिटेडली जर फॉलो केलं असेल आणि त्याच्यानंतरही वजन कमी झालं नसेल तर आपण बेरियाट्रिक सर्जरी हा ऑप्शन नक्कीच निवडावा. बेरियाट्रिक सर्जरीमध्ये पण 3 ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये आपण जठराची क्षमता कमी करतो. जर आपण बघितलं की जठराची क्षमता कमी करून जे पेशंट जास्त खात असतात त्यांचे आपण जर पेशंट एक 4 पोळ्या खात असेल तर आपण कॅपॅसिटी कमी करतो. जवळजवळ 80% कॅपॅसिटी कमी करून एकदम छोटा आपण ते स्टमकची साईज कमी केली तर स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी अशी सर्जरी म्हणतो आपण. त्याच्यामध्ये पेशंट 4 पोळ्या खात असेल तर त्यांना फक्त एकच पोळी जाते आणि त्यांचं पोट भरून जातं. पोट भरणं पेशंटला सॅटिस्फॅक्शन फिलिंग येणं हे खूप महत्वाचा भाग आहे. पेशंटनं एक पोळी खाल्लं तर त्याचं पोट भरून जातं आणि जेवढं आयुष्य जगण्यासाठी त्यानं खाल्लं पाहिजे तेवढंच खाल्लं जातं आणि तो हळूहळू त्याचं वजन कमी होत जातं. ह्याच्यामुळे आणि हे सगळे ऑपरेशन दुर्बिणीतून होतात. पेशंट एक 1.5 ते 1.5 तासाचं हे ऑपरेशन असतं. 4 ते 5 छोटे छोटे 1 सेंटीमीटरचे कट असतात पोटावरती. ह्याच्यामुळे पेशंट सकाळी ऑपरेशन केलं तर संध्याकाळी चालतो, तिसऱ्या दिवशी घरी जातो आणि दर महिन्याला 4 ते 6 किलो वजन कमी होत. असं 1 वर्षभरात जेवढं एक्सपेक्टेड ट्रीटमेंट टार्गेट आहे तेवढं तो पेशंट अचीव्ह करतो. पण पेशंटकडून पण डेडिकेशन तेवढंच कमिटमेंट पाहिजे की बाबा त्यांनी सगळं डायट व्यवस्थित फॉलो केलं पाहिजे आणि एक नियमित आहार प्लस एक व्यवस्थित एक्सरसाइज रुटीन जर फॉलो केला. एक्सरसाइज रुटीनमध्ये 30 मिनिट्स फक्त एक्सरसाइज जर डेली जरी केलं तरी आमच्यासाठी पुरेसं आहे. ते केलं तर पेशंटचं वजन व्यवस्थित कमी राहतं. वजन कमी होतं प्लस त्याच्याबरोबरचे काही डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, गुडघेदुखी आहे, सांधेदुखी आहे, ह्या सगळ्या पण कमी होतात आणि पेशंटचं एक आयुष्य पूर्णपणे चेंज होऊन जातं. एक निरोगी व्यवस्थित चेंज होतं. मला वाटतं लठ्ठ असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे असं आपलं आयुष्य चेंज करायचं आहे आणि या जी बॅरियाट्रिक सर्जरी आहे त्याबद्दल ज्यांच्या ज्या पेशंट्सवरती ही सर्जरी डॉक्टरांनी केली आहे त्या पेशंटचे नेमके अनुभव काय आहे हे आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊया डॉक्टर आणि लगेचच परत येऊयात. एक छोटासा ब्रेक घेऊ लगेचच परत येतोय. बघत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. बॅरियाट्रिक सर्जरी सोबतच आणखी अशा कोणकोणत्या अजून सर्जरीच्या प्रकार आहेत जेणेकरून आपण लठ्ठपणा पासून मुक्ती आणू शकतो बाबा? आता जसं मी एक बेरियाट्रिक्सचा एकच प्रकार सांगला तो म्हणजे स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी. तुम्ही लॅपटॉप वरती बघू शकता तो बलूनचा माध्यम जो शस्त्रक्रिया विना आहे. शस्त्रक्रियामध्ये 3 प्रकार आहेत. एक तर स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी जे तुम्ही लॅपटॉप वरती बघू शकाल की त्याच्यामध्ये आपण जठराचा जवळजवळ 80% भाग कमी करतो. तर 80% भाग कमी केल्यामुळे तुमचा आहार कमी होतो, आहाराचं प्रमाण कमी झाल्यामुळे तुमचं लठ्ठपणा हळूहळू कमी होतो. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की जे काही यंग फिमेल्स आहेत त्यांचं वजन कमी होतं त्याच्यामुळे ह्या लठ्ठपणाच्या ह्या ऑपरेशनमुळे त्यांचं वजन कमी झाल्यामुळे जवळजवळ त्यांचे 100 किलोच्या वरती वजन जास्त असल्यामुळे त्यांचे लग्न होत नसतात, त्यांना सेल्फ कॉन्फिडन्स कमी असतो, प्लस वंदत्वासाठी पण त्यांचं प्रॉब्लेम्स असतात किंवा त्यांना बाळ होत नाही. इन्फर्टिलिटी प्रॉब्लेम खूप कॉमन आहे याच्यामुळे यंग फिमेल्समध्ये. तर हे स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी केल्यामुळे त्यांचं वजन कमी होतं, त्यांचे मेन्स्ट्रुअल फंक्शन नॉर्मल होतात, त्यांना
प्रेग्नन्सीसाठी खूप मदत होते आणि त्याच्यामुळे त्यांचं एकंदरीत आयुष्य हे निरोगी राहतं. हे तुम्ही बघितलं की पेशंट हे सगळे बरेचसे व्यंदत्व म्हणा किंवा गुडघेदुखी म्हणा किंवा दम लागणे ह्या गोष्टींमुळे ते आमच्याकडे आलेले होते. पण ह्या सगळ्या गोष्टीनंतर ते स्वतः प्रेग्नंट झाले. त्याच्यामध्ये की प्रेग्नंट झाल्यामुळे घरी सगळं एकदम चांगलं वातावरण झालं आणि सगळंच एक निरोगी वातावरण झालेलं. सेल्फ कॉन्फिडन्स तुम्ही बघितलं ह्या पेशंटच्या, जर तुम्ही स्माईल बघितलं तर इट इज लाईक पेशंट सेल्फ कॉन्फिडन्स इज सुपर्ब. हे पेशंट पण होते की बाबा ज्यांचं पंजाबी लोकांचं नेहमी असतंच की सगळं मक्खन मार के खूप खाणं असतं, पण त्यांचा आहार आपण जर कमी केला, जठराची क्षमता कमी केली, तर त्यांच्यामध्ये खूप फरक पडला. हे जवळजवळ 140 किलो होते ते आता जवळजवळ 85 किलो वरती झाले. त्यांच्यामध्ये सगळं त्यांच्या कामासाठी त्यांचं हुरूपण हे ते सगळं जास्त वाढलेलं आहे. हे जे पेशंट जे तुम्ही लॅपटॉपवरती बघताय ते तर 200 किलोचे पेशंट होते, ज्यांना पोलिओ होता, त्याच्यामुळे त्यांना घराच्या बाहेर पण पडता येत नव्हतं. पण हे ऑपरेशन आम्ही स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी केल्यानंतर जवळजवळ 6 वर्ष झाले ह्या पेशंटला ऑपरेशन होऊन आणि ते आता जवळ 90 किलो वरती आले. ते स्वतः घराच्या बाहेर फिरू शकतात, जरी पोलिओ असले तरी ते बाहेर जाऊन फिरू शकतात आणि स्वतःचे त्यांनी आता स्वतः बिझनेसेस चालू केलेले आहे. दुसरी सर्जरी, काही पेशंट असे असतात की आम्ही डॉक्टर कमी खातो तरी आम्ही लठ्ठ असतो, बरोबर, किंवा ह्या लठ्ठपणामुळे डायबिटीस पण बऱ्यापैकी बऱ्या होतं. हे कारण खरं तर गंभीर आहे. येस, तर मग अशा प्रकारात असं असतं की त्यांचा मेटाबॉलिझम खूप लो असतो. बरं, मेटाबॉलिझम कमी असल्यामुळे त्यांचं थोडं जरी खाल्लं तर त्यांचं वजन वाढत असतं. अशा पेशंट्समध्ये जसं तुम्ही आता लॅपटॉपवरती बघताय की त्याच्यामध्ये आपण गॅस्ट्रिक बायपास ही सर्जरी करतो. गॅस्ट्रिक बायपासमध्ये आपण जठराची पाऊच वरती छोटा पाऊच करतो आणि खालचं आतडी, छोटी आतडी, स्मॉल इंटेस्टाईन ज्याला म्हणतो आम्ही, ते वरती आणून जोडतो. ह्याच्यामुळे पेशंटचं खाणं अजून कमी होतं, प्लस कॅलरीचं अब्झॉर्प्शन म्हणजे कॅलरीचं जे शोषण आहे ते पण कमी होतं. आणि ह्या गोष्टींमुळे पेशंटचं वजन, जरी पेशंट कमी खात असेल तरी पेशंटचं खाणं कमी जरी असलं तरी अजून खाणं कमी होतं आणि कॅलरीचं अब्झॉर्प्शन कमी होतं आणि पेशंटचं वजन कमी होतं. प्लस गॅस्ट्रिक बायपासमध्ये अजून एक मॅजिकच म्हणता येईल की बाबा ह्याच्यामध्ये डायजेशन तुमचं खालच्या आतडीत होतं आणि ह्याच्यामध्ये काही हॉर्मोन्स तयार होतात जे तुमच्या स्वादुपिंडाला जाऊन तुमचं इन्सुलिनचं प्रमाण जास्त तयार करतं, त्याच्यामुळे तुमचा डायबिटीस रिव्हर्स होतो. जे पेशंट्स इन्सुलिनवरती आहेत, गोळ्यांवरती आहेत, त्यांचा दुसऱ्या दिवशी डायबिटीस रिव्हर्स होतो. वजन कमी होण्याच्या अगोदरच त्यांचं डायबिटीस रिव्हर्स होतं. त्याच्यामुळे बेरियाट्रिक सर्जरीला मेटाबॉलिक सर्जरी पण म्हटलं जातं. ह्या मेटाबॉलिक सर्जरीच्या ह्याच्यामुळे त्याला आता डायबिटीस सर्जरी आणि डायबिटीससाठी पण ही शस्त्रक्रिया करतो. फक्त ज्यांचं वजन 80 किलोच्या वरती, महिलांमध्ये ज्यांचं 80 किलोच्या वरती आणि पुरुषांमध्ये 90 किलोच्या वरती ज्यांचं वजन असेल त्याच्यामध्ये आपण हे ऑपरेशन करू शकतो. म्हणजे ज्यांचं एक बॉडी मास इंडेक्स आम्ही म्हणतो, बॉडी मास इंडेक्स जर तुमचं 30च्या वरती असेल आणि डायबिटीस असेल तर हे ऑपरेशन केलं तर तुमचं वजन पण कमी होतं आणि डायबिटीस पण आटोक्यात होतो. तुमचं इन्सुलिन औषधं हे सगळे निघून जातात आणि तुम्ही एक डायबिटीस फ्री लाईफ मध्ये जाणं, किंवा पेशंट कुठला इन्सुलिन जो घेत असतो त्याला जर तुम्ही सांगितलं की उद्यापासून तुला इन्सुलिन नाही घ्यावं लागणार, त्याची जी काही एक रिॲक्शन असते ती सुंदर असते एकदम. म्हणजे इट इज सो सॅटिस्फाईंग की त्याच्यामुळे ही सर्जरी खूप जास्त वाढलेली आहे. कारण आधी बेरियाट्रिक सर्जरी करत असताना असं जाणवलं गेलं की बाबा त्यांचं वजन कमी होण्याच्या अगोदरच डायबिटीस पण बरा झालेला आहे आणि त्याच्यामुळे हे डायबिटीस साठी जास्त आता ऑपरेशन आपण फायदेशीर ठरत आहे. आणि गॅस्ट्रिक बायपास हे एक गोल्ड स्टँडर्ड सर्जरी आहे, ह्याच्यात कॉम्प्लिकेशन्स एकदम कमी असतात. सेम जसं मी स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी सारखं म्हटलं तसं पहिल्या दिवशी आपण सकाळी ऑपरेशन केलं तर संध्याकाळी पेशंट चालतो आणि तिसऱ्या दिवशी घरी जातो. फक्त पेशंटचं डेडिकेशन टुवर्ड्स एक व्यवस्थित कंट्रोल डायट आणि एक्सरसाइज आणि काही प्रमाणात मल्टीव्हिटॅमिन्स ह्या गोळ्या घ्याव्या लागतात. जर तुम्ही पेशंटचे हे बघितलं की हे पेशंट जास्त लॅपटॉपवर बघितलं तर हे पेशंट जास्त खात नव्हते, पण तरी पण त्यांचं लठ्ठपण हा वाढतच झाला होता. सेंट्रल ओबेसिटी बघितलं तर पोटाच्या भोवतीचा जो घेर आहे तो खूप जास्त होता. त्या पोटाच्या भोवतीचा घेर मुळेच हे बाकी सगळे आपले आजार होतात. तर हे ऑपरेशन गॅस्ट्रिक बायपास केलं तर त्यांचं वजन एकदम बऱ्यापैकी 40 किलो वजन कमी झालं, त्यांचा डायबिटीस निघून गेला आणि लठ्ठपणामुळे त्यांच्याकडे गुडघेदुखी होतं ते पण कमी झालं. हे पुण्यातले नामांकित स्कूलचे प्रिन्सिपल होत्या, त्यांचं जवळजवळ 122 किलो वजन होतं. एक पहिल्यांदा रिटायर झाल्यानंतर त्यांनी माझ्याकडे येऊन आधी हे सर्जरी करून घेतल्यानंतर त्यांचं 2 वर्षात जवळजवळ 68 किलो पर्यंत आले आहेत आणि शी लिडिंग अ नॉर्मल लाईफ. ते उलट मला म्हटलंय की मी ह्या सर्जरी आधी का नाही करून घेतलं, मी जर ही सर्जरी आधी करून घेतलं असतं तर मला अजून जास्त रूप आला असता आणि आय वुड हॅव लिव्ह अ मच नॉर्मल हेल्दी लाईफ.
हे पेशंट आमचे एक होते की पुण्यातलेच पेशंट आहेत की ज्यांचं 170 किलोमुळे ते त्यांचा स्वतःचा व्यवसाय पण करू शकत नाही. म्हणजे ते एक साधे भाजी विक्रेता आहेत आणि त्यांचं स्वतःच्या रिक्षामध्ये स्वतः बसू शकत नव्हते कारण ते 170 किलो होते. पण आम्ही गॅस्ट्रिक बायपास सर्जरी केल्यानंतर ते 170 पासून ते जवळजवळ 90 किलो पर्यंत आले. त्यांनी 80 किलो वजन लूज केलं आणि त्याच्यामुळे त्यांनी आता आमच्याकडे ज्यावेळी फॉलोअपला आले ते म्हणले की आम्ही सर मी डॉक्टर साहेब मी आता 2 रिक्षा घेतले आणि माझा व्यवसाय पण वाढलेला आहे. त्याच्यामुळे नुसता हेल्थच नाही तर तुमच्या प्रोफेशन मध्ये पण ह्याच्यामुळे तो सेल्फ कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह झाल्यामुळे तुमचं वजन कमी झालं तुम्ही करिअरमध्ये पण जास्त ऍडव्हान्समेंट करू शकता. हा पेशंट यंग पेशंट होता ह्याच्यामध्ये ऍसिडिटीचा त्रास जास्त होता. ह्याच्यामुळे आम्ही गॅस्ट्रिक बायपास ही सर्जरी केली. 140 किलो वजन त्याचं पण होतं. ऑपरेशनच्या नंतर एका वर्षात त्याचं वजन 85 पर्यंत आलं आणि तो आता त्याचं लग्न झाल्याने इज अ व्हेरी हॅपी मॅन नाऊ. हे पेशंट आमच्या बाहेरचे पेशंट होते, पुण्याच्या बाहेरचे दुबईचे पेशंट होते. ते पण जवळजवळ 150 किलो आणि त्यांचा घोरण्याचा आजार जास्त होता. घोरण्याचा आजार जास्त होता, झोपले की खूप घोरणं होतं. त्याला आम्ही ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया म्हणतो. ह्या ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनियामुळे त्यांचं रात्रीचं झोप व्यवस्थित होत नसते आणि ते दिवसा जास्त झोपत असतात. त्यामुळे ते म्हणत होते की मी मीटिंग मध्ये गेलो तरी मी मीटिंग मध्ये क्लायंटच्या समोर झोपायचो. बापरे. ह्या गोष्टींमुळे त्यांनी ही सर्जरी करून घेतली. त्यांना डायबिटीस पण होता, घोरणं जास्त होतं. ऑपरेशन झाल्यानंतर ते आता 92 किलो पर्यंत आलेले आहेत आणि इज लिडिंग अ व्हेरी नॉर्मल लाईफ. जसं मी आधी म्हटलं आधीच्या पेशंट सारखं की त्यांचं पण प्रोफेशनल लाईफ खूप जास्त छान झालेलं आहे. तर बॅरिएट्रिक ही सर्जरी ही लठ्ठपणापासून मुक्ती आणण्यासाठी खरं तर एक नवीन जीवदान देणारी अशी ठरते असं म्हणायला काहीच हरकत नाही. डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान सर्जरी बद्दल सर्व प्रेक्षकांना माहिती दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आपले. तर लठ्ठपणापासून स्वातंत्र्य या विषयावरती डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी यांनी खूप छान आपल्याला मार्गदर्शन केलं आणि आज हितगुजमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.